मित्रांनो नमस्कार. वास्तू तथास्तू यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. वास्तुशांत का करावी, वास्तुशांत केल्याने काय फायदे होतात आणि वास्तुशांत म्हणजे नक्की काय, शास्त्रीय दृष्ट्या याच्या बाबतीत आपण हा व्हिडिओ ऐकणार आहोत. व्हिडिओ थोडासा लांब होऊ शकतो, कारण जर तुम्हाला सविस्तर खूप चांगलं आणि परफेक्ट अभ्यासू मार्गदर्शन करायचं असेल तर माझे व्हिडिओ 4 ते 5 मिनिटाचे नसतात. हे माझ्या 2.5 लाख सबस्क्रायबरला माहिती आहे, कारण मी सखोल अभ्यास केलेले अभ्यासपूर्ण व्हिडिओ देत असतो व्ह्यू मिळण्यासाठी, अथवा यूट्यूबचे कस्टमर सबस्क्रायबर वाढवणे हा माझा उद्देश नाही. तुम्हाला सखोल आणि परफेक्ट ज्ञान मिळावं यासाठीच माझे व्हिडिओ असतात. तर चला, वास्तुशांत या शब्दाचा अर्थ आपण काय आहे. वास्तू शांत, वास्तू म्हणजे घर, शांत म्हणजे शांती, शांती म्हणजेच सौख्य, शांती म्हणजे सॅटिस्फॅक्शन, शांती म्हणजेच मनाला आनंद मिळणे, शांती म्हणजेच मन सुखावणे, शांती म्हणजेच काय आहे, आपल्या शरीराला आपण एक ऊर्जा प्राप्त करून देणे. लक्षात घ्या, शांती आपण म्हणतो ना की अरे आयुष्यात शांतता नाहीये यार, माझ्या आयुष्यातली शांतीच गेली आहे, मनशांती हरवली आहे, मनशांती पाहिजे मला, येतात की नाही शब्द मनातले. मग हाच आपल्याला वास्तू आणि शांतीला जोडलेला हा वास्तुशांत हा शब्द आहे. मित्रांनो, आपण वास्तूच्या नियमानुसार घर बांधणं हे जसं महत्वाचं आहे, तसं हे घर बांधून पूर्ण झाल्यावर वास्तूची शांत करणे सुद्धा ही खूप महत्वाचे आहे. वास्तू शांत म्हणजे काय हे आधी समजून येऊ, कारण हे व्हिडिओ मी 2 भागामध्ये करणार आहे. कारण काय होतं, लोकांचे समज कमी गैरसमज जास्त आहेत. वास्तू शांत ही फक्त बांधलेल्याच घराची केली जाते असंही कुठेतरी सांगितलेलं आहे. त्यामुळे फ्लॅट घेतलेला माणूस वास्तुशांतीच्या भानगडीत पडत नाही. कारण काय, इथे सध्या व्ह्यूज मिळवण्यासाठी गैरसमज करणारे व्हिडिओ खूप आहेत, पण समज देणारे माझ्यासारख्या अभ्यासू व्यक्ती कमी आहेत. हे मी हक्कानी सांगतो, कारण लोकांचे कमेंट्स आणि लोक आज जे कन्सल्टिंगला माझ्याकडे येत आहेत त्यांच्याकडनं कळतं की त्यांची कुठे कुठे कशा कशा पद्धतीने फसवणूक झालेली आहे, योग्य मार्गदर्शक आणि योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे. म्हणून हा रोखठोक व्हिडिओ वास्तुशांतीचा 2 भागात मी करतो. आता लक्षात घ्या, वास्तुशांत हा शब्द आपल्याला कळाला की जी तुम्ही वास्तू विकत घेतली आहे तिला शांत करायचंय, तिला सौम्य करायचंय, त्यातील कोणतेही उग्र वाईट स्पंदन असतील तर ती काढून टाकून त्या वास्तूला शांत करायचे. म्हणून ही वास्तुशांत वैदिक पद्धतीने केली जाते. या वास्तुशांतीचा उल्लेख तुम्ही आपल्या हिंदू धर्मामध्ये निर्णय सिंधू, धर्म सिंधू किंवा विविध ग्रंथांमध्ये, अथवा वास्तू चे जे काही ग्रंथ आहेत ज्याच्यातून वास्तुशास्त्र शिकवलं जातं, त्या मयम तम, विश्वकर्मा प्रकाश, मानससार अशा अनेक प्रकारच्या ग्रंथामध्ये वास्तुशांत विधीच्या बाबतीमध्ये माहिती मिळते. आता वास्तुशांत का करणं गरजेचं आहे, आपण थोडस लॉजिक समजून घेऊ. वास्तुशांतीमध्ये काय केलं जातं, पहिल्यांदा तुमच्याकडून गणेश पूजन केलं जातं. वास्तुशांत केल्यानंतर नवग्रह पूजन केलं जातं, होम हवन केलं जातं, आणि वास्तुशांतीमध्ये सर्व प्रकारच्या देवतांचं पूजन केलं जातं. एकाशती पदमंडलामध्ये 81 देवतांची नावं उच्चारून त्यांना हवन केलं जातं आणि त्याची पूजा केली जाते, त्यांना आवाहन केलं जातं आणि त्यांचा आशीर्वाद या घराला प्राप्त होऊ दे असं या वास्तुशांतीमध्ये आपल्याला जे ज्यांनी घर घेतलेलं आहे त्या घरातील यजमान म्हणजे श्री वसवू यांना पूजेला बसवून वास्तुशांतीच्या वेळेला विधिवत होम हवन केलं जातं. याला कमीत कमी 2 ते 2.5 तास आणि जास्तीत जास्त 6 ते 7 तास सुद्धा लागतात. बरं, हे का करायचं बाबा एवढं? याचं कारण आहे, वास्तुशांत म्हणजे आलेल्या लोकांना जेवायला घालणे
या बघा मी किती सुंदर फ्लॅट केलेला आहे, 50-50 लाखाचं इंटिरियर केलेलं आहे, ऑटोमेशन केलेलं आहे, मी इकडे वॉर्डरोब असं केलंय, मी इकडे बाथरूम असं सजवलंय, टॉयलेट असं सजवलंय, दरवाजामध्ये मी CCTV कसा लावलेला आहे, झुमरं चायनावरनं परदेशातून मागवली, कुठून कुठून काय केलेली आहेत बघा, कशी मी लावलेली आहेत, इंटिरियर कसं भारी केलंय, जगात माझंच फक्त घर, आणि या खाली बुफे पंजाबी थाळीचा किंवा पंजाबी डिशेसचा बुफे लावलेला आहे, या जेवा आणि माझं घर बघा आणि मला भेटवस्तू नको, अशा साठी वास्तुशांत नाहीये माझ्या मित्रांनो, लक्षात घ्या. ही वास्तुशांत यासाठी आहे, तसं मी मर्म तुम्हाला सांगतो, कुणीही सांगणार नाही अख्ख्या वास्तुविश्वात. ही वास्तू जेव्हा आपण बांधतो ना, तेव्हा त्या जमिनीवरती बांधतो. कोणत्या जमिनीवरती बांधतो? जिथे तो प्लॉट असेल. साधारणतः आपण विचार करू, एका माणसाने 2 BHK बंगला बांधला, किंवा माझ्या तुमच्यासारख्या माणसाने कष्टाने पैसे जमवून एक छानपैकी फ्लॅट विकत घेतला, त्या जमिनीमध्ये त्या जमिनीला काय सवय, किंवा कोण एकेकाळी लाखो वर्षापूर्वी ती पृथ्वी आणि ती जमीन, तो तुमचा 10-12 गुंठ्याचा प्लॉट किंवा 1-2 गुंठ्याचा प्लॉट असेल, कारण साधारणतः 15-20 गुंठ्यामध्ये एखादी स्कीम अपार्टमेंट उभारते. सध्या तर 2-2 गुंठ्यामध्ये सुद्धा मोठमोठे सगळे फ्लॅट सिस्टीम उभारतात. त्या जमिनीवरती तुम्ही जेव्हा घर बांधताय, तेव्हा त्या जमिनीची तुम्ही अनुमती घेता का? त्या जमिनीला एवढी मोठी इमारत तुम्ही उभा करून काही त्रास होईल का, याचा कधी विचार केलाय का? कधीच नाही. आता लक्षात घ्या, आजपर्यंत ती जमीन जेव्हा बनलेली आहे, त्या जमिनीला काय झालेलं आहे, पाणी पडणे, बी रोवणे आणि झाड उगवणे किंवा शेती उगवणे, एवढंच फक्त त्या जमिनीची सवय आहे लाखो वर्षापासून. मग आपण काय करतो, तिथे शेतकऱ्याकडनं ती जमीन विकत घेतलेली असते आणि मग त्या शेतीची हॅबिट आपण तोडतो. त्या जमिनीला सवय काय? बी रुजणे, बी पेरणे, शेत होणे किंवा तिथे रोप उगवणे, त्याला फळ फुलं येणे आणि आपण कापणी करणे, पुन्हा तेच, म्हणजे रोटेशन दर वर्षाचं तेच आहे. त्या जमिनीची हॅबिट आपण तोडून टाकतोय. तुमचं घर तिथे बांधायला सुरुवात होतं ना, तेव्हा तिथे नावाला भूमिपूजन केलं जातं वैदिक पद्धतीने सुद्धा नाही का, तर तिथे बिल्डर काय करतो, त्या ठिकाणी भूमिपूजनासाठी तिथे इव्हेंट करतो, कारण सध्या वास्तुशांत आणि हे सगळे इव्हेंटच झाले, तिथे मर्म सगळं विसरून गेले, म्हणून थोडा परखड व्हिडिओ आम्ही हा करतोय. आता या ठिकाणी त्या भूमीची आपण काय करतो आहोत, तर भूमीची हॅबिट तोडतोय, वर्षानुवर्षाची सवय तोडतोय, तिथे एक्सकवेशन करतोय, त्या जमिनीला खोदतोय, त्या जमिनीमध्ये असणारे प्राणी त्यांची घरं आपण काढून टाकतोय, आणि तिथे आपण खोलवरती खड्डा घेतोय, कमीत कमी 15 फूट, कमीत कमी 40 फुटापर्यंत, म्हणजे जमिनीला आपण तिथे छेद निर्माण करतोय, त्या भूमीला आपण त्रास देतोय, त्या भूमीच्या शरीरावरती आपण छेद निर्माण करतोय, आणि त्या ठिकाणी सळया आणि आपण सर्व प्रकारचे कॉलम बीम उभा करून आपण तिथे आपल्या घराची रोवणी करतोय, घराचे सगळे खांब उभे करतोय. म्हणजेच काय, लक्षात घ्या, तुम्हाला एक नुसतं इंजेक्शन जरी दिलं तरी किती वेदना होतात हो. ती तर भूमी आहे, ती माता आहे, ती आई आहे, ही भूमी म्हणजे आपली आई आहे, तरी सुद्धा आई ही प्रत्येक अपराध पोटात घेत असते आणि लहान बाळाला आपल्या शरीराचा सगळा जो काही त्रास आहे तो सहन करून ती लहान बाळाला वाढवते. त्याचप्रमाणे ही भूमी अनुमती देते की चला तुम्ही घर बांधा, यासाठी भूमिपूजन केलं जातं आणि मग घर उभा केलं जातं. मग लक्षात घ्या, त्या ठिकाणी बाहेर पडणारी स्पंदनं, आजूबाजूला ज्या काही गोष्टी आहेत, मग त्या निगेटिव्ह असतील, पॉझिटिव्ह असतील, तिथं झाडं तोडलेली आहेत, भूमीला छेद घेतलेले आहेत, तिथला मटेरियल काढून आजूबाजूला डोंगर उभा केले, जिथे भार नाही तिथे भार उभा केलेला आहे, अशा सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर वास्तुशांत करताना यासाठीच करायचे असते की या सर्व ज्या काही निगेटिव्हिटी आहेत, तयार झालेल्या आहेत, त्याच्यातून पॉझिटिव्ह गोष्टी वाढवण्यासाठी आहे. म्हणून होम हवन किंवा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या यासाठीच केल्या जातात की माझा जो काही घर आहे ते घर वास्तुनियमानुसार मी केलेले आहे,
परंतु आजूबाजूला कोणती स्पंदनं बिघडली असतील, कोणती निगेटिव्हिटी असेल, त्याच्यापासून माझं, माझ्या घराचं आणि माझ्या कुटुंबाचं संरक्षण व्हायला पाहिजे. यासाठी मित्रांनो वास्तुशांत केली जाते आणि ती योग्य गुरुजींकडनं होणं खूप गरजेचं आहे. विधिवत परफेक्टली होणं गरजेचं आहे. नुसतं लोकांना बोलवलं, खायला घातलं आणि तुमचं घराचं 50 लाखाचं इंटिरियर बघितलं, तो 4-4 लाखाचा टीव्ही बघितला मोठा, म्हणजेच वास्तुशांत पूर्ण झाली अशी नाहीये. पहिल्यांदा वास्तुशांत ही तुम्हाला विधिवत गुरुजींकडनं करून घेऊन शेवट घराच्या अग्नेय दिशेमध्ये सोन्याचा वास्तुपुरुष स्थापन होणे, इथपर्यंत ही वास्तुशांत संपूर्ण पूर्ण तुम्हाला विधिवत केली पाहिजे. आजचा हा व्हिडिओ फक्त इंट्रोडक्टरी आहे. भाग 2 मध्ये आपण लवकरच जाणार आहोत. त्यामुळे वास्तुशांत म्हणजे 4 लोकांना खायला प्यायला बोलवणे नसून तुमच्या घराची निगेटिव्ह स्पंदनं पॉझिटिव्ह व्हायला पाहिजेत. यासाठी आपण वास्तुशांत म्हणजे काय आहे, पोलिओचा लावलेला टीका आहे. 5 वर्षापर्यंत लहान बाळांना जे डोस दिले जातात ते यासाठीच की संभाव्य पुढे आयुष्यामध्ये त्यांना कोणत्याही आजारांचा सामना करायला लागू नये. त्याच पद्धतीने वास्तुशांत ही यासाठी असते की घरामध्ये निगेटिव्ह नकारात्मक ऊर्जा असतील तर त्या निघून जाव्या आणि इन फ्युचरमध्ये प्रवेश करू नये. यासाठी त्याचा कंट्रोलर म्हणजे वास्तुपुरुष हा सोन्याचा आग्नेय दिशेमध्ये स्थापन केला जातो. कुठे करायचा, कसा असला पाहिजे आणि वास्तुशांतीचे अजून महत्त्वाची डिटेल्स आपण पुढच्या भागामध्ये तुम्हाला देणार आहोत. तुम्हाला कोणकोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहिजे आहेत सखोल मार्गदर्शन तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका. वास्तू तथा अस्तू व्हॉट्सअप नंबरसुद्धा तुम्हाला या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. माझी कन्सल्टन्सी हवी असेल ज्योतिष किंवा वास्तूची, सविस्तर मार्गदर्शन हवं असेल तर ऑफिशियल नंबरला कॉल करा. वास्तू तथास्तू आपल्या सगळ्यांची सर्वोत्तम आणि आवडती संस्था पुण्यामध्ये सारसबागेच्या ऑफिसमध्ये आहे. कॉल करा 90219600. शुभम भवतु, शुभाशीर्वाद.